नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की MST CET ॲडमिशन 2024 संदर्भात पाहू शकता। बघा, MST CET मेरिट लिस्ट संदर्भाची माहिती आपण पाहणार आहोत। ऑफिशियली या ठिकाणी MST CET सेलतर्फे आलेली नवीन अपडेट असणार आहे। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सर्व व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार आहे। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे। जोपर्यंत तुमचा ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जाणार आहे। तर पाहू शकता MST CET मेरिट लिस्ट संदर्भात काय अपडेट आहे, ऑफिशियली CET सेलची काय अपडेट आहे ती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट सेल म्हणजे CET सेलची या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट आहे। पाहू शकता बघा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र BE BTECचे ॲडमिशन सुरू झाले होते आणि ते क्लोज देखील झालेले आहेत। आता फक्त नॉन कॅपसाठी या ठिकाणी रजिस्ट्रेशन जे आहेत ते सुरू आहेत। पाहू शकता बघा, नॉन कॅपसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे। नॉन कॅपसाठी 8 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी डेट वाढवण्यात आली आहे। त्यासोबतच जो काही नवीन निकाल आलेला आहे त्यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील मार्क्स त्यांचे अपडेट करण्यासाठी मी तुम्हाला अगोदरच जी काही नोटीस आलेली आहे ती देखील तुम्हाला सांगितलेली आहे। तुम्ही तो देखील व्हिडिओ पाहू शकता। आता बघा, या ठिकाणी आजची महत्त्वाची अपडेट काय, आज आहे 3 ऑगस्ट 2024। आज मित्रांनो, तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती या ठिकाणी जाहीर होणार होती। बघा, डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट। तर ऑल इंडिया कॅन्डिडेट, त्यासोबतच महाराष्ट्र स्टेटमधील जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, तात्पुरती जी काही गुणवत्ता यादी आहे ती आज त्या ठिकाणी जाहीर होणार होती आणि ती जाहीर देखील झालेली आहे। तुम्ही तुमच्या लॉग इनमधून त्या ठिकाणी ती यादी त्या ठिकाणी चेक करू शकतात। त्यासोबतच आता ही जी काही यादी आहे यामध्ये तुम्हाला काही ग्रिव्हियन्सेस असतील, काही अडचणी असतील, काही तुम्हाला त्या ठिकाणी ग्रिव्हियन्सेस रेस करायचे असतील, तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे असतील, तर ते तुम्ही त्या ठिकाणी करेक्शन जे आहे ते करू शकता। आणि त्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी ग्रिव्हियन्सेस रेस करण्यासाठी देखील या ठिकाणी मुदत जी आहे ती देण्यात येईल आलेली आहे। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी तुमचे जे काही ग्रिव्हियन्सेस असतील ते तुम्ही चेक करू शकता। ही फक्त प्रोव्हिजनल आहे, तात्पुरती तुमची गुणवत्ता यादी आहे। यामध्ये तुमचे जे काही गुणवत्ता रँकिंग असेल महाराष्ट्रामध्ये, नंतर ऑल इंडियामध्ये तुमची जी काही रँकिंग आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला कळेल। आणि ती जी आहे ती फायनल जी काही रँकिंग आहे ती देखील तुम्हाला काही दिवसांमध्ये त्या ठिकाणी कळणार आहे। ते देखील आपण या ठिकाणी पाहूया, फायनल जी काही रँकिंग आहे ती तुम्हाला कधी कळेल म्हणून। तर बघा मित्रांनो, पाहू शकता तुमचे जे काही ग्रिव्हियन्सेस असतील, जे काही डॉक्युमेंट्स असतील, तुम्हाला जे काही करेक्शन करायचं असेल, तुमचं जे काही असेल, तर ते तुम्हाला 4 तारखेपासून म्हणजेच उद्यापासून ते 6 तारखेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमचे ग्रिव्हियन्सेस डॉक्युमेंट्स वगैरे त्यामध्ये जे काही असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार आहे 4 तारखेपासून म्हणजेच उद्यापासून ते 6 तारखेपर्यंत। आणि तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे महाराष्ट्र स्टेट आणि ऑल इंडिया कॅन्डिडेट्ससाठी या ठिकाणी 8 ऑगस्टला तुमची फायनल मेरिट लिस्ट जाहीर होईल। आणि फायनल मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर लगेचच तुमची कॅपची प्रोसेस त्या ठिकाणी सुरू होणार आहे। कॅप राऊंडची जी काही प्रोसेस आहे ती त्या ठिकाणी सुरू होणार आहे। आता फर्स्ट कॅप राऊंडसाठी किती कट ऑफ होता, काय होता, त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करेल। आता बघा, ही जी काही कॅपची प्रोसेस आहे फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुमची पुढे त्या ठिकाणी सुरू होणार आहे। तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट BE BTECच्यासाठी होती। त्यासोबतच बघा, बी फार्म आणि डी फार्मसाठी ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांच्या अजूनही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली नाही, परंतु कधी ती सुरुवात होईल तर बघा, लगेचच लवकरच तुमची सुरुवात पुढच्या हप्त्यामध्ये त्या ठिकाणी बी फार्म आणि डी फार्मची जी काही सुरुवात आहे ती त्या ठिकाणी होऊ शकते। कारण जर आपण पाहिलं तर बघा, BE BTECची ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन जे आहेत ते क्लोज झालेले आहेत। नॉन कॅपसाठी आता रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी सुरू आहेत। तर कॅपचे ह्या ठिकाणी क्लोज झाल्यानंतर आता पुढची प्रोसेस तुमची आहे बी फार्म डी फार्मची जी काही रजिस्ट्रेशन आहे ते त्या ठिकाणी सुरू होऊ शकतात। पुढच्या हप्त्यामध्ये त्या ठिकाणी सुरू जे आहेत ते होणार आहे। तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। अपेक्षा आहे तुम्हाला आज जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या। जोपर्यंत तुमचा ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जातील। सर्वांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।